26 मे 1945 रोजी मराठवाड्यातील लहानसं गाव अर्थात बाभळगाव येथे विलासराव देशमुख यांचा जन्म झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून BSc उच्च शिक्षण घेतलं आणि नंतर कायद्याची पदवी मिळवली. याच काळात त्यांची मैत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत झाली आणि ही मैत्री दोघांनी सुद्धा विरोधी पक्षात राहून किती सुंदरतेनं जपली हे सर्वांना माहीतच आहे. हसतमुख चेहरा, उमद व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बी बाना, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य अशा वैशिष्ट्यांमुळं विलासराव देशमुख यांच्या भोवती लोकप्रियतेचं वलय आणि चाहत्यांचं वर्तुळ निर्माण झालं. बाभळगावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री आणि राज्याचे दोनदा मुख्यमंत्री अशा 35 वर्षातील सातत्यपूर्ण राजकीय प्रवासातून अनेक दिग्गज नेत्यांना मागे टाकत विलासरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. वयाच्या 29व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1974 मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले. नंतर युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असं करीत करीत ते इसवी सन 1980 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. इसवी सन 1982 मध्ये बाबासाहेब भोसले यांनी त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद दिलं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या 2 वर्षात मंत्रीपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिलंच नाही. पुढे इसवी सन 1995 पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण विलासराव देशमुख सदैव मंत्रिमंडळातच राहिले. शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला दूर केलं आणि राज्यात प्रथमच खऱ्या अर्थानं काँग्रेसेतर विरोधी पक्षांचं सरकार रुजू झालं. शिवसेना व भाजपाला संयुक्तपणे सत्ता मिळाली. काँग्रेसची त्यावेळी देशव्यापी पिछेहाट झाली होती आणि विलासरावांची ही अवस्था काँग्रेस सारखीच झाली. याच निवडणुकीत शिवाजीराव कन्हेकर यांनी विलासरावांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यानंतर काँग्रेसच्या बाहेर जाऊन शिवसेनेच्या मदतीनं विधान परिषदेची निवडणूक लढण्याचा जुगार विलासराव देशमुख यांच्या अंगलट आला आणि अर्ध्या मताने झालेल्या आणखी एका पराभवासह त्यांनी राजकीय वनवास ओढावून घेतला होता. 1999च्या निवडणुकीत सेना भाजपची सत्ता गेली. विलासरावही 95,000 मतांच्या फरकानं निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला, म्हणून सत्ता स्थापनेचा अधिकार त्यांचा होता. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने सत्ता हस्तगत करण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी तडजोडी उमेदवारच मुख्यमंत्री पदासाठी शोधणं गरजेचं होतं. लातूरचे विलासराव देशमुख हे सर्वसंमतीचे उमेदवार ठरले व मुख्यमंत्री झाले. विलासरावांनी 1999 ते 2003 आणि त्यानंतर 2004 ते 2009 अशा 2 टर्ममध्ये 8 वर्ष सत्ता राबवली. वसंतराव नाईक यांच्यानंतर इतका मोठा काळ मुख्यमंत्री राहणे पवारांनाही जमले नाही, जे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते. ते मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीने छगन भुजबळ, RR पाटील, विजयसिंह मोहिते आणि पुन्हा भुजबळ असे उपमुख्यमंत्री बदलले. विलासरावांनी सर्वांशी जमवून घेतानाच आपले वर्चस्वही कायम राखले. एकदा मुलाच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सरकारी यंत्रणा राबवल्याच्या आरोपामुळे, नंतर मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुलाला व रामगोपाल वर्मा या दिग्दर्शकाला ताजमध्ये घेऊन गेल्याबद्दल झालेल्या टीकेमुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. पण 6 महिन्यात ते दिल्लीत केंद्रीय मंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन बसले, त्यामुळे त्यांची इनिंग अद्याप संपलेली नाही असंच सर्वांना त्यांनी दाखवून दिलं होतं. 14 ऑगस्ट 1912 रोजी यकृताच्या आधाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे त्यांचं निधन झालं. विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या 17 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी अनेक राजकारणी, चित्रपटसृष्टीतील नामवंत आणि लाखो चाहत्यांचा समावेश होता. त्यात पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, शरद पवार आणि अनेक मंत्रीसुद्धा होते. तर ही वाटचाल होती लातूरच्या एका छोट्याशा गावामध्ये जन्मलेल्या ते दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेल्या विलासराव देशमुख यांची. तुम्ही पाहत होते मुख्यमंत्री महाराष्ट्राचा, ही आपली मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवरील खास सिरीज.
आणखी एका मुख्यमंत्र्याची कारकीर्द पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. जर अद्यापपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला सुद्धा विसरू नका. तुर्तास रजा द्या. जय महाराष्ट्र.